बदलापुरातील कात्रप भागामध्ये तरुणाची गळा चिरून हत्या करणाऱ्याला भुसावळमध्ये अटक करण्यात आली. बदलापूरमधील कात्रप भागात जय मल्हार खाणावर शेजारी एक चायनीजचे दुकान आहे. या दुकानात काम करत असलेल्या राजेश नेपाळी या तरुणाकडे घाटकोपर येथून जगत साई नावाचा एक पाहुणा आला होता. या तरुणाची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. बदलापूर येथील कात्रप भागातील निर्मल रेसिडेन्सी परिसरात सकाळी एक व्यक्ती झाडलोट करत असताना एका प्लास्टिकच्या पिशवीतून हे शीर बाहेर पडले. हे दृश्य पाहताच परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांशी संपर्क केला. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. कात्रप भागातील चायनीज हॉटेलमध्ये श्वान पथकाच्या मदतीने मृत इसमाचे धड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अधिक तपास केला असता या ठिकाणी राजेश नेपाळी उर्फ यज्ञप्रसाद काळूराम पुखरेल हा तरुण काम करत असून हत्या झाल्यापासून तो फरार होता. नेपाळी फरार असल्याने हत्येचा संशय त्याच्याकडे होता. उत्तर भारतात जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने राजेश नेपाळी पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नेपाळीला 6 तासात अटक केली आहे. काल बदलापूरला काल पहाटे रात्रीच्या दरम्यान एक खून झाला होता आणि एक मुंडक पहाटेच्या वेळी एका दुकानाच्या समोर फ्रीजवर ठेवलेलं निदर्शनास आलेलं होतं. पोलीस घटनास्थळी गेले, बघितलं, नंतर त्याचं धड शोधताना नंतर लक्षात आलं की ते एक जय मल्हार खानावळ म्हणून आहे, चायनीजचं तिथे आहे आणि तिथे एक धड सापडलं होतं डोकं नसलेलं. नाही, मला नाही समजलं काय म्हणाल. हत्येच्या कारणापर्यंत अजून आम्ही नाही पोहोचू शकलो. आरोपी आता भुसावळून आताच आमच्याकडे आलेला आहे, पण प्रायमरी चौकशीत तरी तो अजून काही कारण सांगत नाही. याच्यामध्ये जो मयत जो आहे तो घाटकोपरला राहत होता मुंबईला आणि तिथे पण तो वेटर म्हणून एका हॉटेलमध्ये काम करत होता. फक्त यांची फोनवर ओळख होती आणि हा पहिल्यांदा त्याला भेटायला आलेला होता असं प्राथमिक माहिती समोर येते आहे. याच्यात पुढे अजून तपास चालू आहे नेमकं कुठल्या कारणामुळे खून करण्यात आलेलं एवढा म्हणजे क्रूरपणे खून केलेला आहे. गौतम वाघ, SBN मराठी, बदलापूर.